नमस्कार, मराठी मास्टर मध्ये आपलं स्वागत आहे. दक्कनचा राजा ज्योतिबा या मालिकेबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. 23 ऑक्टोबर पासून स्टार प्रवाहावर ही मालिका सुरू झाली आहे. दक्कनच्या राजाचा महिमा सांगणाऱ्या या पौराणिक मालिकेत ज्योतिबाच्या बालपणापासूनची कथा पाहायला मिळणार आहे. बाळूमामा फेम कोल्हापूरचा बाल कलाकार समर्थ पाटील ही भूमिका साकारणार आहे. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बाल कलाकार समर्थ पाटील विषयी जाणून घेणार आहोत. दक्कनचा राजा ज्योतिबा या मालिकेत ज्योतिबाचे बालरूप साकारणारा बाल कलाकार समर्थ पाटील हा मूळचा कोल्हापूरचाच आहे. कोल्हापुरातील सरवडे हे त्याचे गाव असून ज्योतिबा त्याचे कुलदैवत आहे. त्यामुळे समर्थची लहानपणापासूनच ज्योतिबावर श्रद्धा आहे. ज्योतिबाची भूमिका साकारायला मिळणं हा ज्योतिबाचाच आशीर्वाद असल्याची प्रतिक्रिया समर्थने दिली. आपल्या मालिकेतील भूमिकेबद्दल समर्थ म्हणाला की मी या भूमिकेसाठी प्रचंड उत्सुक आहे. कोल्हापुरात दक्कनचा राजा ज्योतिबा मालिकेचं शूट होणार असल्याचं मी ऐकलं होतं. मला जेव्हा या भूमिकेसाठी विचारणा झाली तेव्हा मला खूप आनंद झाला. सेटवर आम्हा सर्वांचीच काळजी घेतली जाते. निर्माते, दिग्दर्शक, लेखक आणि सहकलाकार सर्वच जण मला या नव्या भूमिकेसाठी खूप मदत करत आहेत. घोडेस्वारी मी शिकलो आहे, ज्याचा या भूमिकेसाठी मला उपयोग होईल. फावल्या वेळात मी सेटवर त्याचा सरावही करत असतो. समर्थ वसगडेतील किसनराव मोरे हायस्कूलमध्ये 8वीत शिकतो. त्याला कोणताही अभिनयाचा अनुभव नसताना बाळूमामाच्या नावानं चांगभल या मालिकेसाठी ऑडिशनमधून संधी मिळाली. या संधीचं सोनं करत त्याने या मालिकेत बाळूमामांची बालपणीची भूमिका हुबेहूब साकारली. या मालिकेमुळे समर्थ महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला. त्याच्या खासदार अभिनयाचं सर्व स्तरातून कौतुक झालं. कलर्स वाहिनीकडून त्याला उत्कृष्ट अभिनयाचा अवॉर्ड देऊन त्याच्या अभिनयाचं कौतुक देखील करण्यात आलं. यानंतर समर्थला कलर्सवरील पुंडलिक हरिदेव विठ्ठल या कीर्तनाच्या मालिकेत सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाली. लहान वयातही त्याने ही जबाबदारी समर्थपणे पेलली. यासोबतच समर्थने सोनी मराठी वाहिनीवरील सावित्री ज्योती या मालिकेत थोर समाजसुधारक महात्मा फुले यांची बालपणीची भूमिका साकारली. ही भूमिका देखील समर्थने अतिशय उत्कृष्टपणे साकारून सर्वांकडूनच वाहवा मिळवली. अभिनयाचा कोणताही अनुभव नसताना किंवा कोणतेही प्रशिक्षण घेतले नसताना केवळ मेहनतीच्या जीवावर ग्रामीण भागातील समर्थने बालवयात कमावलेले नाव हे खरंच कौतुकास्पद आहे. त्याच्या अभिनयाची दखल घेतच अभिनेते महेश कोठारे यांनी त्याला ज्योतिबाची बालपणीची भूमिका साकारण्याची संधी दिली. समर्थला 22 वाटचालीस मराठी मास्टरकडून शुभेच्छा व त्याची कारकीर्द अशीच बहरत जाओ ही सदिच्छा. तर मंडळी, या मालिकेतील ज्योतिबाची बालपणीची भूमिका साकारणारा कोल्हापूरचा समर्थ पाटील ज्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली, याचबरोबर दक्कनचा राजा ज्योतिबाची मोठ्यापणीची भूमिका साकारणारा सांगलीचा विशाल निकम याची माहिती पाहण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करा. आणि ही माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कळवायला विसरू नका. यासोबतच व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.